माझं नाव देवराम मनाजी आडसू, एवढे कोरडा मांजरा वस्तीवर राहणार. तर आमची क्लास शाळेव शिक्षक येत नसल्यामुळं मी त्यांना वारंवार विचारायचो बा शिक्षक काय येत नाही ते दुसरं पाठवून द्यायची. त्यांनी काही आपल्या याची काही दक्षता घेतली नाही. मग नंतर मी एक वर्षापूर्वी अर्ज केला ZP कडे जिल्हा परिषदमध्ये, तर जिल्हा परिषदवाल्यांनी काही आजपर्यंत काही नोंद घेतलेली नाही. मग आता प्रशासनाने काहीतरी नोंद घेतली, कारवाईला सुरुवात झाली. कोण आहेत ते शिक्षक? ते पानमन सर होते. माझं नाव जाधव कुलदीप दिलीप. मी 7 वर्षापासून गुरुशिष्य प्रसंगीमध्ये काम करतो आणि मी आता शाळेवर शिकवायला. कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी? बाजीराव पानमन सर. किती वर्षापासून या ठिकाणी सांगतात शिकवायला? म्हणजे पहिले ते सांगत होते, पण मी गुरुशिष्यमध्ये 2020 जॉईनिंग झाले. हो. आणि तुमचा पगार कुठं निघतो आता? आता पहिला ते देत होते, पण आता गुरुशिष्यमध्ये निघतो. बाजीराव पानमन कोण आहे शाळेचे का? ते बाजीराव पानमन सर हे मुख्याध्यापक आहे, त्यांच्या सांगण्यावरून मी शिकत होतो. तुमचं शिक्षण DED वगैरे झालेलं आहे? DED ग्रॅज्युएशन. इथं जॉईनिंग लेटर वगैरे काय होतं का तुम्हाला? नाही. एका शिक्षकाच्या सांगण्यावरून तुम्ही शिकू राहिले. हो. त्यांचा बाजीराव पानमन यांचा अदर बिझनेस काय? गुरुशिष्य संस्था. त्याचे काय आहेत ते? चेअरमन. आणि त्या पत संस्थेत तुमचा पगार निघतो? हो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरगाव येथे भेट दिली असता तिथे पट संख्या फक्त 16 आहे आणि श्री तांबोळी म्हणून इथे शिक्षक उपस्थित होते. श्री बाजीराव पानमन हे शिक्षक दिनांक 5 पासून 30/1/2023 पर्यंत रजेवर होते. या रजेच्या कालावधीमध्ये गरज नसताना श्री जाधव म्हणून एक शिक्षक बाहेरील शिक्षक रजेच्या कालावधीत काम करताना आढळून आला. हे नियमबाह्य असून त्यांना तात्काळ शाळेत येण्यापासून बंदी घालण्यात येत आहे. मुख्याध्यापकांचा सविस्तर खुलासा आम्ही मागितलेला आहे, त्यानुसार त्यांच्या खुलाशानुसार आणि चौकशीनुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल संबंधितावर. मी रितसर दीर्घ मुदतीची रजा टाकलेली होती, त्याच दिवसापासून जी होती ती 30 तारखेपर्यंतची, आणि मी त्यामुळं शाळेवर नव्हतो त्या दिवशी रजा असल्या कारणाने. त्याच्यानंतर दुपारी काहीतरी डिपार्टमेंटचे लोक वगैरे त्या ठिकाणी गेले असं कळलं, त्यांनी तिथं बरंच काही केलं असं मला वाटतं. हे नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्यात, त्या निवडणुकीतून त्याच्यावर काहीतरी झालं असावं असं मला वाटते. ते तो प्रकार तसा नाही आहे, ते पालक आहेत तिथले, त्यांची मुलगी आमच्याकडं शाळेत आहे आणि त्यांना ती मुलगी स्वतः त्या ठिकाणी ती मुलं घेऊन येत असतात. आणि मग त्या दिवशी पण ते आले होते आणि त्यात कसं आहे की त्यांच्याकडे सांस्कृतिक अंग असल्या कारणानं प्रत्येक 26 जानेवारीला आम्ही त्यांना एक 10-15 दिवस आमच्या मुलांकडून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते बसवण्यासाठी त्यांना विनंती करत असतो. आणि ते दरवर्षी 26 जानेवारीला आमच्याकडे ते सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी येत असतात. त्यासाठी तिथून त्या दिवसापासूनच खरं त्यांना ती सुरुवात करायची होती सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रॅक्टिसची, परंतु त्या दिवशी असं झालं तेव्हापासून ते काही आता येत नाहीत.